चौदा जून दोन हजार वीस रोजी बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या करून जीवन संपवलं त्याच्या मृत्यूनं चाहत्यांना जबर धक्का बसला होता आज या घटनेला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत देशात दोन हजार वीस मध्ये कोरोनानं हाकार माजवला असताना देशात सर्वाधिक ट्रेंडिंग विषय ठरला तो सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू आज तीन वर्ष उलटल्यानंतर सुशांत सिंग प्रकरणात पोलिसांनी आणि सीबीआयने काय तपास केला ते पाहूया नमस्कार मी प्राजक्ता परब आणि तुम्ही पाहताय माय महानगर चौदा जूनला सुशांतला जेवणासाठी काय पाहिजे ते विचारण्यासाठी स्वयंपाकी केशव गेला असता सुशांतची खोली आतून बंद होती खोलीचा दरवाजा ठोठावल्यानंतरही प्रतिसाद दिला नाही त्यानंतर सुशांतनं गळपास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आणि देशात एकच खळबळ उडाली सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूपूर्वी त्याची व्यवस्थापक दिशा सालियान हिचा आठ जून दोन हजार वीस ला मुंबईमध्ये घराच्या बाल्कनीतून खाली पडून मृत्यू झाला होता त्यामुळे या सर्व प्रकरणाचे धागे धुरे जुळलेले असल्याचं म्हटलं गेलं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती प्रसिद्धी माध्यमांनी हा विषय लावून धरला होता तपास मुंबई पोलिसांकडे असताना त्यांनी वेळीच माध्यमांसमोर येऊन या प्रश्नांची उत्तरं देण्याची आवश्यकता होती पण तसं झालं नाही त्यामुळे उलटसुलट चर्चांना अधिक उधाण आलं बिहार पोलीस या प्रकरणी मुंबईत दाखल झाल्यानंतर या चर्चांना अधिकच खतपाणी मिळालं महाराष्ट्र पोलिस विरुद्ध बिहार पोलीस असं चित्रही रंगवण्यात आलं महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली असा दावा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला होता यासाठी बोट ॲप्लिकेशनचा वापर करण्यात आल्याचं निष्पन्न झालं त्यासाठी वापरण्यात आलेल्या बनावट खात्यांची माहिती घेण्याचं काम सुरू असून ती एक लाखाहून अधिक असल्याचं तपासात उघड झालंय सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी सुमारे छप्पन्न जणांचे जबाब नोंदवलेत त्यात सुशांतवर उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांचाही समावेश आहे हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक निष्कर्ष सुशांत स्वतःच्या विषयीच्या ऑनलाईन बातम्या दिशा सालियान व मानसिक आजाराबद्दल सर्वाधिक गुगल सर्च करत होता त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांचा तपास सुरू होता पण समाज माध्यमांवर मात्र त्याच्या हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही या, या प्रकरणी संशय व्यक्त केला होता पण या प्रकरणी सीबीआयचे विशेष पथक अजूनही चौकशी करत आहे परंतु दिशा व सुशांत या दोघांच्याही मृत्यूचा तपास हा मुंबई पोलिसांच्या कागदोपत्री पुराव्यांवरच अवलंबून आहे सीबीआयने या प्रकरणात अद्याप कोणताही निष्कर्ष जाहीर केलेला नाही मुंबई पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहेत या प्रकरणाचा तपास सध्या जैसे थे स्थितीत आहे त्यात कोणताही ठोस निष्कर्ष तपास यंत्रणांकडून काढण्यात आलेला नाही आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या माय महानगर डॉट कॉमला नक्की भेट द्या आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका